जैन मित्रांनो मी दीपक आहे हर दिपटेके आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर मित्रांनो कालच्या सेशनमध्ये बँक निफ्टीने फायनल क्लोज दिलेला होता एक्केचाळीस हजार सहाशे शहाऐंशीला एक्केचाळीस हजार सहाशे शहाऐंशीला बँक निफ्टीचा फायनल क्लोज आलेला होता आणि आपण कालच्या सेशनमध्ये बघितलं की बँक निफ्टी गॅप ओपन झाली आणि गॅप ओपन झाल्यानंतर एक सेलिंगचं प्रेशर बँक निफ्टीमध्ये आलेलं होतं पण हाफ सेशनमध्ये बँक निफ्टी पण कवर झालेली होती आणि मागील आठ ते दहा ट्रेडिंग सेशन मध्ये आपण बघतोय की बँक निफ्टी एका रेंज मध्ये या ठिकाणी ट्रेड करते जेव्हा आपण ही रेंज अप साईडला ब्रेक होईल किंवा डाऊन साईडला ब्रेक होईल तर आपल्याला एक मोठी रॅली अपसाइडला किंवा डाऊन साईडला बघायला मिळू शकते असं मी तुम्हाला म्हटलं होतं पण बँक निफ्टीची ओपनिंगच ही गॅप ओपनिंग झाली तर या ठिकाणी चांगला ट्रेड केव्हा बनू शकला असता जर बँक निफ्टी ह्याच मध्ये ओपन झाली असती आणि या रेंजचा ब्रेकआउट अप साईडला दिला असता तर या ठिकाणी फास्ट मूव्ह आपल्याला अपसाइडला बघायला मिळाला असता पण बँक निफ्टी गॅप ओपन झाली गॅप ओपन झाल्यानंतर एक सेलिंगचं प्रेशर ताबडतोब बँक निफ्टीमध्ये आलेलं होतं त्याच्यामध्ये नंतर रिकव्हरी पण झाली जर तुम्ही चार्टचे बारकाईने निरीक्षण केले तर ह्याच लेवलला ले येऊन बँक निफ्टीमध्ये सेलिंगचं प्रेशर यायचं बँक निफ्टी अशा लेवलला आहे लाईफ टाईम हायवरती आहे तुम्ही लक्षात घ्या म्हणजे फक्त दीडशे पॉईंट दूर आहे लाईफ टाईमवरून तुम्ही लक्षात घ्यायचं आहे जेव्हा पण बँक निफ्टी दीडशे पॉईंट आपल्याला जाणार त्याचा लाईफ टाईम या ठिकाणी गाठणार आहे तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे ह्याच लेवलला बँक निफ्टी गेल्या आठ ते दहा दिवसापासून एका रेंजमध्ये या ठिकाणी ट्रेड करते आपण या ठिकाणी म्हटलं होतो की या रेंजचा जेव्हा पण ब्रेकआउट मिळेल एक फास्ट मूव ला आपल्याला लाफ या ठिकाणी बघायला मिळू शकतो आणि या ठिकाणी बँक निफ्टी अजून पण वीक झालेली नाही तुम्ही लक्षात घ्या बँक निफ्टी वीक केव्हा होणार जेव्हा हा इम्पॉर्टंट सपोर्ट जो असणार आहे हा सपोर्ट आहे चाळीस हजार आठशे छत्तीसचा हा सपोर्ट जेव्हा डाऊन साईडला ब्रेक होईल तेव्हाच या ठिकाणी एक मोठा फॉल आपल्याला बघायला मिळू शकतो तोपर्यंत बँक निफ्टी ही बुलिश असणार आहे तोपर्यंत या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये कोणताही विकनेस येणार नाही तुम्ही लक्षात घ्या कारण की ट्रेंड हा पॉझिटिव्ह आहे जर तुम्ही डेली चार्ट मध्ये व्यवस्थित जर बघितलं तर ट्रेंड हा पॉझिटिव्ह आहे तर या ठिकाणी पूर्ण फॉर्मेशन जे झालेलं आहे ते हायरलोजचं फॉर्मेशन या ठिकाणी झालेलं आहे हायरलॉज या ठिकाणी बनलेले आहेत ठीक आहे तर हा ट्रेंड या ठिकाणी ब्रेक किंवा होऊ शकतो जेव्हा बँक निफ्टी चाळीस हजार आठशे छत्तीस ला डाऊन ला ब्रेक करेल तेव्हाच या ठिकाणी ट्रेंड हा चेंज होऊ शकतोय तुम्ही लक्षात घ्या या ठिकाणावरून बँक निफ्टी या ठिकाणावरून बँक निफ्टीमध्ये मोठा डाऊनफॉल येऊ शकतो तुम्ही लक्षात घ्यायचं आहे मागच्या वेळेला आपण बघा जेव्हा बँक निफ्टी लाईफ टाइम वरती होती तुम्हाला चार्ट मागचा चार्ट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो या ठिकाणी याच लेवलला आल्यानंतर बँक निफ्टीमध्ये एक शार्प फॉल आलेला होता तेव्हा या ठिकाणी बँक निफ्टी लाईफ टाइम वरती होती तुम्ही लक्षात घ्या ती लेवल आहे एक्केचाळीस हजार आठशे चाळीस ची हा बँक निफ्टीचा लाईफ टाइम आहे तुम्ही लक्षात घ्या याच ठिकाणी आल्यानंतर बँक निफ्टीमध्ये मोठा डाऊन फॉल आलेला होता तर या ठिकाणी पण असं होऊ शकतं की बँक निफ्टी या ठिकाणावरून डाऊन साइडला पण जाऊ शकते किंवा या लेवलला जर बँक निफ्टी सस्टेन झाली तर मोठा मूव पण अप आपल्याला अपसाईडला या ठिकाणी बघायला मिळू शकतो पण हा रेजिस्टन्स आपल्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे या रेजिस्टनच्या वरती बँक निफ्टीला होल्ड करणं खूप गरजेचं आहे म्हणजे एक्केचाळीस हजार सहाशे पन्नासच्या वरती बँक निफ्टीला सस्टेन होणं खूप गरजेचं आहे तेव्हाच एक अपसाईडला रॅली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकते कारण की तुम्हाला चार्टवरून लक्षात पण येईल या रेजिस्टन्स लेव्हलला बँक निफ्टीने या ठिकाणी होल्ड केलेलं होतं आठ ते दहा ट्रेडिंग सेशन याच ठिकाणी बँक निफ्टी ट्रेड पण करते तर, तर या ठिकाणावरून बँक निफ्टी अपसाईडला जाण्याचे चान्सेस हे जास्त असू शकतात तुम्ही लक्षात घ्या तर आपण जाऊया पाच मिनिटांच्या चार्टमध्ये आणि त्या ठिकाणी बघूया की इंट्राडे मध्ये आपण कोणत्या ठिकाणी बाय करू शकतो आणि कोणत्या ठिकाणी सेल करू शकतो तर कालच्या सेशन मध्ये काय झालेलं होतं बँक निफ्टी गॅप ओपन झालेली होती गॅप ओपन झाल्यानंतर एक सेलिंगचं प्रेशर बँक निफ्टीमध्ये आलेलं होतं आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की एक्केचाळीस हजार सहाशे पन्नासचा आपल्यासाठी एक रेजिस्टन्स असणार आहे एक्केचाळीस हजार सहाशे पन्नास हा आपल्यासाठी काय होता एक रेजिस्टन्स होता हा रेजिस्टन्स नंतर आपल्यासाठी काय बनवत असतो सपोर्ट बनवत असतो हा सपोर्टचं काम करत असतो पण या सपोर्टला पण या ठिकाणी ब्रेक केलेलं होतं पहिल्यांदा या ठिकाणी ब्रेक डाऊन दिला रिटेस्ट केला प्राईस या ठिकाणावरून पुन्हा डाऊन झालेला आलेली होती तर याच ठिकाणी मोठा फॉल बँक निफ्टीमध्ये आलेला होता आणि जो आपला महत्वाचा सपोर्ट होता एक्केचाळीस हजार पाचशेचा हा पण एक सपोर्ट होता याच ठिकाणी बँक निफ्टी साईडवेज ट्रेड करत होती एका रेंज मध्ये या ठिकाणी ट्रेड करत होती या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल या ठिकाणी जवळजवळ दीड ते दोन तास बँक निफ्टी या मध्ये ट्रेड करत होती त्याचा डाऊन पण दिला पण मी तुम्हाला प्रत्येक भागात सांगत असतो की जेव्हा आपण रेंजचा ब्रेकआउट मिळत असतो किंवा ब्रेकडाऊन मिळत असतो त्या ठिकाणी ताबडतोब एंट्री घ्यायची नसते आपल्याला प्राईसच्या रिटेस्टची वाट बघायची असते जर प्राईजने रिटेस्ट केलं रिटेस्ट करून जर डाऊन साईडला गेली तर त्या ठिकाणी आपल्याला बनवायची असते पुढची पोझिशन या ठिकाणी पण काही जण ट्रॅप झालेले असणार त्यांनी ताबडतोब पूटमध्ये पोझिशन बनवली असणार आणि त्यांचा स्टॉप लॉस पण या ठिकाणी हिट झालेला असणार प्राईजचा एक बिहेव असतो प्राईज कंटिन्युअस डाऊन साईडला येत नसते प्राईज डाऊन साईडला येणार एक पुल बॅक देणार पुन्हा डाऊन साईडला जाणार असा प्राईसचा बिहेव होत असतो त्यानुसारच आपण ट्रेडिंग करायचं असतं तर या ठिकाणी पण तसंच जेव्हा ब्रेकडाऊन दिला प्राईजने जर रिटेस्ट केला असतं आणि रिटेस्ट करून जर डाऊन साईडला गेली असती तर मोठा फॉल या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये येऊ शकला असता पण या ठिकाणी तसं झालं नाही रिव्हर्सल या ठिकाणी झालेला होता प्राइसचा या ठिकाणावरूनच एक रिव्हर्सल झाला प्राइस पुन्हा या ठिकाणी होती तर ज्यांनी पण या ठिकाणी असणार असणार ते या या ठिकाणी ठिकाणी ट्रॅप झालेले त्यांचा हिट झालेला असणार त्यामुळे तुम्ही एक पुलबॅक बघून एक रिट्रेसमेंट बघूनच ट्रेडिंग करत चाला त्या ठिकाणी तुमचा स्टॉप लॉस पण छोटा बनेल आणि मिळणारे प्रॉफिट पण तुम्हाला या ठिकाणी जास्त मिळू शकते आता या ठिकाणी कॉल साइडला पण तुमची एंट्री बनवू शकली असती कशा प्रकारे ते पण मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी बघा हा आपल्यासाठी काय बनला होता रेजिस्टन्स बनला होता एक्केचाळीस हजार पाचशेची लेवल मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती पण पोस्ट केलेलं होतं एक की एक्केचाळीस हजार पाचशेच्या वरतीच आपण बँक निफ्टीमध्ये बाय करू शकतो आणि निफ्टीमध्ये अठरा हजार एकशे पन्नासच्या वरती का म्हणत असतो हा एक सेलिंगचा झोन असतो एक्केचाळीस हजार पाचशे तशी पण एक राऊंड फिगर लेवल असते एक सायकोलॉजिकल लेवल असते बँक निफ्टी जेव्हा पण या लेवलला याची सेलर या ठिकाणी ऍक्टिव्हेट व्हायचे जेव्हा पण या ठिकाणी याची सेलिंगचं प्रेशर या ठिकाणी यायचं म्हणजे हा एक रेजिस्टन्स आपल्यासाठी बनलेला होता जेव्हा आपण बँक निफ्टी या लेवलच्या वरती सस्टेन होणार तेव्हा एक फास्ट मूव आपल्या या ठिकाणी बघायला मिळत असतो कोणताही स्टॉक असो किंवा इंडेक्स असो हो। जेव्हा तो रेजिस्टनच्या वरती सस्टेन होत असतो तेव्हा एक फास्ट मुवमेंट आपल्याला अफसाईडला बघायला मिळत असते याच ठिकाणी बघा बँक निफ्टीने ब्रेकआउट दिला पण ब्रेकआउटला आपण ट्रेड घेत नसतो आपण एक रिट्रेसमेंटची वाट बघत असतो याच ठिकाणी बँक निफ्टी अफ साइडला गेली एक रिट्रेसमेंट दिलं या ठिकाणी तुम्ही कॉल साईडला जाऊ शकला असता तुम्ही या ठिकाणी मध्ये पोझिशन बनवू शकला असता आपण प्राईजला फॉलो करत असतो आणि या ठिकाणी प्राइस सस्टेन पण झालेली होती जवळजवळ वीस ते पंचवीस वी मिनिटे या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल जवळजवळ चार ते पाच कॅन्डल पाच मिनिटांच्या या ठिकाणी बनलेल्या होत्या म्हणजे बन प्राईज हे रेजिस्टन्स लेवलवरती सस्टेन पण झालेली होती त्याचा ब्रेकआउट पण दिला या ठिकाणी तुम्ही कॉल मध्ये पोझिशन बनू शकला असता आणि तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारचं प्रॉफिट पण होऊ शकला असतं पण आपण स्वयं बाळगत नसतो आपण कॅन्डल बघून एक रनिंग कॅन्डल बघून त्यामध्ये पोझिशन बनवत असतो तर या गोष्टी टाळायच्या असतात प्राइस बघून लेवल बघून तुम्ही ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करा त्या ठिकाणी तुम्हाला नक्की प्रॉफिट मिळू शकतं शंभर टक्के तर प्रॉफिट मिळू शकत नाही काही वेळेला तुमचे स्टॉप लॉस पण पण हिट होतील तुमची अॅक्युरेसी या ठिकाणी वाढू शकते त्यामुळे प्राईज ऍक्शन बघून तुम्ही ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करा तर आता उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये आपण कोणत्या ठिकाणी बाय करू शकतो आणि कोणत्या ठिकाणी सेल करू शकतो ते पण मी तुम्हाला या ठिकाणी आता सांगतो जर उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जर बँक निफ्टी फ्लॅट ओपन झाली म्हणजे एक्केचाळीस हजार सातशेच्या आसपास जर फ्लॅट ओपन झाली आणि बँक निफ्टीने या रेजिस्टन्सला जर ऑफ साईडला ब्रेक केलं एक्केचाळीस हजार सातशे सत्याहत्तरला या ठिकाणी आपण कॉल साईडला जाऊ शकतो तुम्ही लक्षात घ्या या ठिकाणी प्राईजचं कंटिन्युएशन पण होऊ शकतं तर या ठिकाणी प्राईजने एक रिव्हर्सल दिला होता तर त्याचं कंटिन्युएशन पण ऑफ साईडला या ठिकाणी होऊ शकते तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे जेव्हा आपण या रेजिस्टन्सला बँक निफ्टी ब्रेक करेल या ठिकाणी आपण कॉलमध्ये एक पोझिशन बनवू शकतो एक प्राईजचा बिहो बघा या ठिकाणी प्राईजने जर या रेजिस्टन्सला ब्रेक केलं या ठिकाणी प्राईज ही सस्टेन होते का ते बघा सस्टेन होऊन जर आप साईडला ब्रेक करत असेल तर या ठिकाणी तुम्ही कॉलमध्ये पोझिशन बनू शकतात खूप चांगल्या प्रकारचं टार्गेट आप या आपडला बघायला मिळू शकतं या ठिकाणी बँक निफ्टी आपला लाईफ टाईम ह्या जो आहे एक्केचाळीस हजार आठशे चाळीस त्याच्यावरती पण या ठिकाणी जाऊ शकते तुम्ही लक्षात घ्या त्या ठिकाणी असं पण होऊ शकतं एक सेलिंगचं प्रेशर येऊ शकतं एक्केचाळीस हजार आठशे चाळीसला एक हर्डल असू शकतो त्या ठिकाणी पण तुम्ही प्राईजचा बिह बघा त्या ठिकाणी जर प्राइस ही होल्ड करत असेल म्हणजे या ठिकाणी जर पोज घेत असेल पोज घेऊन जर या ठिकाणी ब्रेकआउट देत असेल त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या ट्रेडला कंटिन्यू करू शकतात त्या ठिकाणी तुम्ही स्टॉप लॉसला ट्रेल करू शकतात आणि जास्तीचं प्रॉफिट पण त्या ठिकाणी मिळू शकतात पण रेजिस्टन्स लेवलला नक्की तुम्ही प्रजेक्शन बघायचे त्यानुसार त्या ठिकाणी ट्रेड घ्यायचा आहे त्या ठिकाणी ट्रॅप होऊ नका त्या ठिकाणी काय होऊ शकतं समजा हा रेजिस्टन्स ब्रेक झाला या ठिकाणी अशी बुलिश कॅन्डल बनली तर या ठिकाणी प्राइसचा रिव्हर्सल पण होऊ शकतो कशाप्रकारे जसं या ठिकाणी झालेलं होतं असा रिव्हर्सल पण या ठिकाणी येऊ शकतो एक सेलिंगचं प्राईस या ठिकाणी येऊ शकतं अशा रेड कलरच्या कॅन्डल डाऊन साईडला पण जातील प्राईस पुन्हा रिव्हर्स पण होऊ शकते तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे प्राईसचा या ठिकाणी बेव बघा प्राईस जर पाच दहा पंधरा मिनिटे या वरती जर सस्टेन होत असेल त्याचा ब्रेकआउट अप साईडला देत असेल तर या ठिकाणी आपण कॉल साईडला जायचं असतं आणि स्टॉप लॉस पण छोटा लावायचा असतो स्टॉप लॉस अशा लेव्हलला छोटा बनवत असतो आणि मिळणारे टार्गेट जे असते ते या ठिकाणी जास्त असते आणि बँक निफ्टी जर जास्त गॅप ओपन हो झाली म्हणजे असं पण होऊ शकतं की शंभर दीडशे बाईन बँक निफ्टी गॅप ओपन हो होऊ शकते तर अशा वेळेला आपण या ठिकाणी ट्रेड कसा करू शकतो ते पण मी तुम्हाला सांगतो जर या रेजिस्ट्रंच्या वरती जर बँक निफ्टी गॅप ओपन हो झाली म्हणजे एकेचाळीस हजार आठशे चाळीस हा बँक निफ्टीचा लाईफ टाईम हाय असणार आहे तुम्ही लक्षात घ्या या ठिकाणी ओपन झाल्यानंतर ताबडतोब एक सेलिंगचं प्रेशर पण येऊ शकतं या ठिकाणी जर एक सेलिंगचं प्रेशर आलं या ठिकाणी जर तुम्हाला रिव्हर्सलचा पॅटर्न काही बघायला मिळाला तर या ठिकाणी पण तुम्ही कॉल साईडला जाऊ शकतात कॉलमध्ये एक पोझिशन तुम्ही बनवू शकतात चांगल्या प्रकारचं टार्गेट या ठिकाणी बघायला पण मिळू शकते तुम्ही लक्षात घ्या पण एक ऍक्शन बघूनच त्या ठिकाणी तुम्ही ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा त्या ठिकाणी ट्रॅप होऊ नका आपण रेजिस्टन्स आणि सपोर्टला जेव्हा प्राईज ही सपोर्टला येत असते आपण या ठिकाणी ताबडतोब पुट साईडला जात असतो पण ह्याच ठिकाणी प्राईजचा रिव्हर्सल होतो प्राइस या ठिकाणावरून अपसाईडला जात असते तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे सपोर्ट आणि रेजिस्टन्सला ट्रॅप व्हायचं नाहीये त्या ठिकाणी एक ऍक्शन बघा आणि नंतरच एंट्री घ्या आणि बँक निफ्टी जर थोडी गॅप डाऊन ओपन झाली गॅप डाऊनच्या सिनेरिओमध्ये आपण कशा प्रकारे ट्रेड करू शकतो ते पण मी तुम्हाला सांगतो जर बँक निफ्टी पुन्हा एक्केचाळीस हजार पाचशेच्या आसपास जर ओपन झाली एक्केचाळीस हजार पाचशे तर या लेवलच्या आसपास बँक निफ्टी जर ओपन झाली तर या ठिकाणी पण तुम्ही ताबडतोब पुट साईडला जाऊ नका पुट साइडला या ठिकाणी ताबडतोब पोझिशन बनत नाही या ठिकाणी पुन्हा बाहेर ऍक्टिव्हेट होऊ शकतात कारण की हे पूर्ण रेजिस्टन्स होते हे पूर्ण काय होते रेजिस्टन्स होते याच ठिकाणावरून बँक निफ्टीने एक ब्रेकआउट दिलेला होता तर या ठिकाणी पण पुन्हा बायर्स ऍक्टिवेट होऊ शकतात ते वरती घेऊन जाऊ शकतात हे तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे या ठिकाणी पण तुम्हाला जर एखादा पॉझिटिव्ह पॅटर्न बघायला मिळाला तर या ठिकाणी पण तुम्ही कॉल साईडला जाऊ शकतात एक्केचाळीस हजार सहाशे पन्नासपर्यंत पर्यंत तुम्हाला टार्गेट या ठिकाणी मिळू शकतात पण या ठिकाणी ताबडतोब पुट साईडला जायचं नाही पुट साईडला आपण केव्हा जाऊ शकतो जेव्हा बँक निफ्टी एक्केचाळीस हजार तीनशे छत्तीसला डाऊन साईडला ब्रेक करेल त्या लोला जेव्हा ब्रेक करेल तेव्हाच आपण या ठिकाणी पुट साईडला जाऊ शकतो त्या ठिकाणी आपल्याला टार्गेट मिळू शकतात एक्केचाळीस हजार पर्यंत एक्केचाळीस हजार पर्यंत बँक निफ्टी या ठिकाणी करू शकते त्यामुळे ह्या लेवलला ताबडतोब तुम्ही पुट साईडला जायचं नाही एक कॉल या ठिकाणी पोझिशन बनवण्याचा प्रयत्न करा पण प्राईजचा भेव बघा प्राईजचा जर रिव्हर्सल होत असेल तरच तुम्ही या ठिकाणी कॉल साईडला जायचंय काही वेळेला असं बनवू शकतं प्राईज या ठिकाणी साईडवेज होऊ शकते एक्केचाळीस हजार पाचशेच्या आसपास या ठिकाणी प्राईज साईडवेज होऊ शकते एक राऊंड फिगर लेव्हल आहे तर या ठिकाणी जर ब्रेकडाऊन दिला तरच तुम्ही या ठिकाणी पुढ साईडला जाऊ शकतात म्हणजे अशी साईडवेज या ठिकाणी ट्रेड करणार जसं या ठिकाणी झालेलं होतं प्राइस या ठिकाणी साईडवेज झाली त्याचा ब्रेकडाऊन दिला या ठिकाणी पण असं होऊ शकतं या ठिकाणी पण असं होऊ शकतं प्राईजी साईडवेज होणार त्याचा ब्रेकडाऊन देणार तर या गोष्टी तुम्ही सपोर्ट आणि रेजिस्टन्सला बघायच्या असतात त्या ठिकाणी ट्रॅप व्हायचं नसतं तर बँक मध्ये पण तुम्हाला लेवल समजलेले असतील की कोणत्या ठिकाणी आपण बाय केलं पाहिजे आणि कोणत्या ठिकाणी सेल केलं पाहिजे ताबडतोब तुम्ही पुढ साईडला जाऊ नका ट्रेंड हा पॉझिटिव्ह आहे ट्रेंडनुसार आपल्याला ट्रेडिंग करायची असते अपोजिट साईडला जायचं नसतं आणि स्टॉप लॉस पक्का लावत चला बँक निफ्टीमध्ये चाळीस पन्नास पॉईंटचा स्टॉप लॉस हा सफिशियंट असतो जर तुम्ही प्राईसला फॉलो करत असाल लेवलला फॉलो करत असाल तर त्या ठिकाणी स्टॉप लॉस हे खूप छोटे बनत असतात बँक निफ्टीमध्ये पण निफ्टी सारखंच बँक निफ्टीमध्ये पण काही वेळेला वीस ते तीस पॉईंटचा फक्त स्टॉप लॉस हा बनवत असतो जास्त स्टॉप लॉस लावायची गरज नसते आणि मिळणारं प्रॉफिट पण जास्त जा असतं मी तुम्हाला वारंवार सांगत पण असतो की जेव्हा प्राईज ही रिटेस्ट करत असते म्हणजे या ठिकाणी रिट्रेसमेंट देत असते तेव्हा या ठिकाणी तुम्ही पोजिशन घेण्याचा प्रयत्न करायचा आहे या ठिकाणी काय होत असतं तुम्ही या जागेवरती कॉल साईडला जात असतात आणि तुमचा लॉस कोणता असतो मग हा स्विंग जो बनलेला असतो त्या स्विंगचा तुम्ही स्टॉप लॉस लावायचा असतो या ठिकाणी बनत असतो स्टॉप लॉस तुमचा फक्त तीस ते चाळीस पॉईंटचा खूप कमी लॉस या ठिकाणी बनत असतो जसं या ठिकाणी झालेलं होतं या ठिकाणी लक्षात येईल तुम्हाला प्राईज अप साईडला गेली एक रिट्रेसमेंट दिलं या ठिकाणी तुम्ही कॉल साईडला जाऊ शकला असता या ठिकाणी कॉलमध्ये पोझिशन बनवू शकला असतं तुमचा स्टॉप लॉस कोणता हा स्विंग जो बनलेला असतो हा तुमचा स्टॉप लॉस या ठिकाणी असतो आणि खूप छोटा स्टॉप लॉस तुमचा या ठिकाणी बनत असतो आणि मिळणारे प्रॉफिट बघा या ठिकाणावर मिळणारे प्रॉफिट त्याच्यात डबल असते त्यामुळे तुम्ही प्राइजला फॉलो करा आणि लेवलला फॉलो करा आणि तुम्ही या सर्व गोष्टी स्वतः शिकण्याचा प्रयत्न करा कोणाचे टिप्स पण फॉलो करू नका आपण स्वतः शिकायचे आणि स्वतः अर्निंग करायचे कोणी दुसऱ्याने सांगून तुम्ही प्रॉफिट कधीच करू शकत नाही जेव्हा तुम्हाला मार्केटमध्ये चांगल्या प्रकारचा अनुभव होईल तेव्हाच त्या ते ठिकाणी तुम्ही प्रॉफिट करू शकतात तुमचे रूल्स बनवून ठेवा त्या रूल्सला फॉलो पण करत चाला ठीक आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या जय हिंद